नमस्कार मैत्रिणींनो, लेडीज फॅशन टेलर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक सुंदर ट्रान्सपरंटचा गळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। ट्रान्सपरंटचा गळा म्हणजे आपल्याला वरती ही नेट आहे टॉपची आणि हे सिल्कचं अस्तर आहे। सिल्कच्या अस्तरला आपण आतून डीपमध्ये गळा बनवणार आहोत, तो जेणेकरून नेटच्या आतून दिसेल आणि नेटचा जो गळा आहे तो आपल्याला थोडासा कमी हाईटला घ्यायचा आहे। आणि हा सिल्कच्या कपड्याचा आपल्याला डीपमध्ये बनवायचा आहे। तर त्याची कटिंग कशी करायची आहे ते आता बघूया आपण। नेटची कटिंग जशी तुम्ही रेग्युलर ड्रेस कटिंग करता तुमच्या नेहमीच्या मापाप्रमाणे, तसं तुम्ही नेटची कटिंग करून घ्यायची टॉपची, आणि सिल्कच्या अस्तरची पण त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे। हे जे सिल्कचं अस्तर आहे हे मी घडीमध्ये ठेवलं आहे, आणि ही जी घडीची बाजू आहे ती माझ्या डाव्या साईडला ठेवली आहे। ओपन बाजूकडून मी इथं या टास्त्या लावून घेतले आहे। तर ज्यावेळेस आपण ट्रान्सपरंटचा गळा बनवतो त्यावेळेस आतील जे अस्तर आहे याची गळा रुंदी आपल्याला 1 इंचानी वाढवायची आहे, जास्त घ्यायची आहे। नेहमी जर तुम्ही 2.5 घेत असाल तर ही गळा रुंदी आपल्याला 3.5 इंचाची घ्यायची आहे। आणि गळ्याची उंची त्यांचा वरचा जो गळा आहे नेटचा तो 7 इंचाचा तयार आहे, तर मी हा 8 घेतलेला आहे। आणि गळ्याची रुंदी जी आहे ती 2.5 मी वरच्या नेटसाठी घेणार आहे, तर सिल्कच्या कापडसाठी मी गळा रुंदी 3.5 इंचाची घेतली आहे आणि गळ्याची उंची 8 इंचाची घेतली आहे। तर मला जो आतून गळा टाकायचा आहे तो मी अगोदर कापडवर आखून घेणार। तर मी पेननी हा ट्रान्सपरंटचा गळा आखून घेतला आहे। खाली हे 3 समान मापाचे 3 गोल अर्धगोल दाखवले आहेत आणि वरती हा राऊंड शेप घेतला आहे। तर हा गळा अगोदर आपण 3.5 ची गळा रुंदी आणि 8 उंचीप्रमाणे तो मी कट करून घेणार आहे। आणि हाच गळा आता आपल्याला कॅनव्हसवर कसा आखायचा ते बघूया। आता सर्वप्रथम मी आता हा कट जसा आखला आहे त्या पद्धतीने तो कट करून घेणार आहे। तर हा जो कॅनव्हस आहे तो मी घडीच्या बाजूने ठेवला आहे आणि हा गळा जसा आहे तसा मी अगोदर आखून घेणार आहे कॅनव्हसवरती। हा गळा आखून झाल्यानंतर याच्या बाहेर आपल्याला 5 इंचावर वरती हा बाजूने शेप अजून एक आखायचा आहे। आता जो आपण बाहेरचा शेप आखला आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे।
आता जो आपण 5 इंचावर जो शेप कट केला हा बाजूला करायचा आहे आहे आणि याच्या पण बाहेर 1 इंचावर अजून एक शेप आपल्याला आखून घ्यायचा आहे। तो अंदाजे असं साधारणतः 1 इंचाचा आखला तरी चालेल। हा जो आपण कट केलेला गळा आहे तो आता आपण कॅनव खाली अस्तरवरती ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे। याला प्रेस करताना जी मऊ गुळगुळीत बाजू आहे ती आपल्याला अस्तरवरती ठेवायची आहे आणि मग तो प्रेस करून घ्यायचा आहे। मी हा जो कॅनव्हास आहे तो खाली कॉटनचे कपडा ठेवून त्याला प्रेस करून घेतले आहे आणि याच्या आतमध्ये मी 5 इंचावर अजून एक शेप आखून घेतला आहे आणि याच्या बाहेर साधारणतः 1/2 ते 1/4 इंच कापड फोल्ड करण्यासाठी सोडले आहे। तर हे सर्वप्रथम आपल्याला याच्यावरती सगळ्या बाजूंनी फोल्ड करून घ्यायचे आहे आणि जे आपण आतून 5 इंच मी जे आखून दाखवले आहे तुम्हाला तर ते मी आता कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी बाजूनी कपडा फोल्ड करून घेतला आहे कॅनव्हासवर आणि आपण जे 5 इंचावर कापड सोडले होते आकाराप्रमाणे ते आता आपला जो सिल्कच्या कापडचा जो गळा आपण कट केलेला आहे त्यावरती व्यवस्थित वाट्यावर वाट्यांचा आकार ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि टासणी लावून घ्यायची आहे। तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जो कट केले ते अगदी व्यवस्थित बसतं। कापडवर कापड समान आपल्याला ठेवून टासणी लावून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी। अशा पद्धतीने मी कापडवर कापड समान ठेवून टासण्या लावून घेतले आहे आणि आता आपल्याला शिवायचे आहे। शिवण्याची पद्धत आता आपण बघूया। आता आपण जे कापडवर कापड समान ठेवून घेतले आहे परंतु आपल्याला टीप मारताना इथे कॅनव्हासच्या कडेने आकाराप्रमाणे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। परंतु ती टीप कॅनव्हासवर नाही आली पाहिजे परंतु कॅनव्हासला अगदी जवळून घ्यायची आहे आकाराप्रमाणे। तर आता आपण शिवण्याची पद्धत बघूया। थोडी सावकाश आपल्याला टीप घ्यायची आहे जेणेकरून ती कापडवर कॅनव्हासवर न येता आणि त्याला शेजारून आली पाहिजे। ज्या कॉर्नरला आपल्याला थांबायचे आहे तिथे अगदी हळू मशीन चालून आपल्याला इथे थांबायचे आहे। पुन्हा कटकावरती करून आकाराप्रमाणे वळवून घ्यायचे आहे।
टिक मारून झाल्यानंतर इथे मध्ये आपल्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहे की जेणेकरून गळा उलटवताना आपल्याला त्या ठिकाणी सून वगैरे पडणार नाही। पूर्ण आतमध्ये टाकून आपल्याला कडेला प्रेस टिप द्यायची आहे सर्व बाजूने। हे वाट्यांचे आकार व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहे। आता एकदम कडेला प्रेस टिप मी मारते आहे। हा आकार मी व्यवस्थित काढून घेतला आहे आणि एकदम कडेला आपल्याला आता प्रेस टिप घ्यायची आहे। प्रेस टिप मारताना देखील अतिशय सावकाश घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झाला आहे आणि आतल्या बाजूनी आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे। आता आपण नेटचा गळा कसा बनवायचा ते बघूया। आता वरची जी नेट होती याला आपण काय केले आहे, सिल्कच्या कापडला आपण 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली होती, तर नेटच्या कापडला आपल्याला सॉरी सिल्कच्या कापडला आपण 3.5 इंचाची गळा रुंदी घेतली होती, तर नेटच्या कापडला आपल्याला ती 2.5 इंचाची घेतली आहे मी। आणि 8 इंचाचा तो गळा आपला नेट अस्तरचा तयार झाला आहे, तर नेटचा मी 7 इंचाचा घेतला आहे। 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 7 इंचाचा गळा। तर मी आता याला पायपिंग करणार आहे। तर पायपिंगसाठी मी नेटमधूनच ही क्रॉसमध्ये पट्टी काढली आहे। साधारणतः 1 ते 1.5 इंच रुंदीला ती आपल्याला घ्यायची आहे आणि आता याला पायपिंग कशी करायची ते बघूया। आता आपण नेटचे कापड स्विच ठेवले आहे आणि त्याच्यावरती ही पट्टी मी ठेवली आहे। सर्वप्रथम 5 इंचावर एकसारखी नेटला धरून ह्या पट्टीला मी संपूर्ण गोल आकाराप्रमाणे 5 इंचावर अगोदर टिप मारून घेणार आहे। कट करताना पायपिंग करताना नेहमी क्रॉसमध्ये पट्टी काढायची तिरकस कापडामध्ये की जेणेकरून पायपिंग व्यवस्थित येते। पायपिंग करत असताना नेटच्या कापडला जास्त तालवायचे नाही, आपल्याला फक्त पट्टी आकाराप्रमाणे वळवत घ्यायची आहे। पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केले, 5 इंचावरती एकसारखी टिप मारून घेतली। सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे आहे, इकडच्या बाजूने जे कापड उरले आहे ते कापड ह्याच्यावरती असे फोल्ड करायचे आहे आणि या ठिकाणी एकदम कडेला आपल्याला टिप घ्यायची आहे। सेकंड स्टेप पुन्हा एकदा सांगते, अशी आपण सर्वप्रथम 5 इंचावर एक टिप मारून घेतली, त्यानंतर इकडचे जे उरलेले कापड आहे ते याच्यावरती असे फोल्ड करायचे आहे की जेणेकरून इथे दाब बसला पाहिजे कडेला।
तर ही आपली सेकंड स्टेप झाली आहे। आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचे आहे की हे जितकी ब्रॉड आहे याच्या निम्मे साधारणतः असे करून आपल्याला ही खाच पकडायची आहे आणि ह्या खाचेमध्ये आपल्याला टिप घ्यायची आहे की जेणेकरून आपली एवढ्या साईजची पायपिंग तयार होईल। तर पायपिंग करून झालेली आहे। पायपिंग करून झाल्यानंतर आपण मगाशी जी 3.5 इंचाची गळा रुंदी घेऊन आतला गळा कट केला होता तो अशा पद्धतीने मी ठेवला आहे की जेणेकरून 1 इंच आपला नेटचा गळा हा पुढे दिसेल आणि त्याच्या खाली हा झाकला जाईल। तर वरती पायपिंग आणि खाली आतल्या अस्तरच्या कापडला सिल्कच्या कापडला आपण सुंदर गळा बनवलेला आहे। तर मी काय करणार आहे, सर्वप्रथम मी इथे टासणं लावून घेतली आहे आणि फक्त 1 इंच पुढे दोन्ही बाजूंनी नेट सोडून अगोदर शोल्डरला आडवी टीप मारून घेणार आहे आणि मुंडा आणि इकडचा मुंडा आणि खालची थोडीशी साईड मी जोडून घेणार आहे। शोल्डर जोडून झाले आहे, या बाजूचा मुंडा आणि ही कमरेपर्यंतची साईड आता आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला सुंदर ट्रान्सपरंटचा गळा तयार झाला आहे। तुम्ही देखील बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला अवश्य सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।